नमस्कार, स्वागत है तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड। आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर जडले भाग 47। एक दिवस आदित्यने मला भेटायला बोलवलं होतं। श्री, तुला वाटत असेल ना तू हे सगळं करून मला आणि साक्षीला दूर करशील, तर ते तू डोक्यातून काढून टाक। तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। मी आणि साक्षी एक आत्मा दोन शरीर आहोत। गॅदरिंगच्या दिवशीसुद्धा तू खूप घाणेरडा खेळ खेळला होता श्री, मला ते जरा उशिरा समजलं। पण जर साक्षीला माहिती पडलं तर काय म्हणतील तिला तुझ्याबद्दल? ती बोलेल का तुझ्याबरोबर? किती विश्वास आहे तिचा तुझ्यावर ह्याचा तरी विचार करायचा नाही एकदा। मला वाटलं तुला आज ना उद्या समजेल, पण तू तर थांबायला तयारच नाहीस, आदित्य बोलत होता। मलाही खूप राग आला होता। आदित्य, खूप बोललास तू, खूप ऐकून घेतलं तुझं। साक्षी माझी होती, फक्त माझी। तू मध्ये आलास आणि तिला दूर केलं तू माझ्यापासून। मी नाही, तू आलास आमच्यामध्ये, मी त्याला म्हणालो। हो श्री, कदाचित मी तुमच्यामध्ये आलो असं मलासुद्धा वाटलं, आणि म्हणूनच मी माझा प्रेम कधीच कन्फेस नव्हतं केलं। साक्षी माझं प्रेम आहे, माझा हट्ट नाही। तुला साक्षी नको आहे श्री, तुला फक्त तिला माझ्यापासून दूर करायचं आहे, म्हणून तू हे करत आहेस, फक्त सोड बुद्धीने वागत आहेस। तू जरा शांत डोक्याने विचार कर एकदा, तुला खरंच साक्षी आवडते का? साक्षीला तू आवडतो का? प्रेमात दोघांची मर्जी असते श्री, एकाची नाही। साक्षी माझ्यावर प्रेम करते, तुझ्यावर नाही, आणि हे तुलाही माहीत आहे। मग का अशा व्यक्तीबरोबर तुला लग्न करायचं आहे जिचं तुझ्यावर प्रेमच नाही? आमचं जीवन खराब करता करता तू स्वतःच्या आयुष्याशी सुद्धा खेळत आहेस श्री, आदित्य बोलत होता। अगोदर तर मला त्याचा खूप राग येत होता, पण जसं जसं त्याचं बोलणं ऐकलं तसं तसं मला ते पटत गेलं। माझा राग थोडा शांत झाला होता। मी 2-3 दिवस आदित्यच्या बोलण्याचा विचार करत होतो, माझंच मन मला खायला लागलं होतं। आदित्य चुकीचा नव्हता बोलत, मला त्याची जाणीव झाली होती, पण मी त्याला सॉरीसुद्धा नाही बोललो, कारण अजूनसुद्धा माझा इगो आडवा येत होता। मी त्या दोघांच्यामध्ये कधीच आता यायचं नाही असा निर्णय घेतला। आदित्यने साक्षीला बहुतेक काही सांगितलं नव्हतं, ती माझ्याशी बोलत होती याचा मला आनंद होता। पण मी काकांच्या मनात लावलेलं विषारी बी त्याचं झाड झालं होतं। त्यांनी आदित्य आणि साक्षीच्या लग्नाला नकार दिला। काकांच्या संमतीशिवाय लग्न करायचं नाही असं आदित्यचं म्हणणं होतं, आणि त्याच्या निर्णयामुळेच साक्षीने स्वतःला कामात इतकं गुंतून घेतलं की रात्रंदिवस फक्त जीव तोडून काम करत राहिली। कदाचित स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होती ती। त्याचाच परिणाम असा झाला की इतक्या कमी वयात ती इतकी मोठी आणि पॉप्युलर लॉयर झाली होती। हीच हालत आदित्यची सुद्धा होती। साक्षीपासून दूर तो सुद्धा राहू शकत नव्हता, म्हणून त्याने स्वतःला कामात झोकून दिलं आणि DSP SP आदित्य जाधव झाला। मध्यंतरी 2 वर्षापासून साक्षी माझ्याबरोबर तुटक वागत होती। कदाचित तिला आदित्यने सगळं सांगितलं असावं। माझ्या कॉलचं जेमतेम उत्तर देत होती ती, फक्त हो नाहीमध्येच बोलायची। आईला भेटायला सुद्धा मी नसताना यायची, मला टाळत होती। मी त्यांच्यामधून बाजूला होऊन 5 वर्ष झाली होती, आणि ह्या 5 वर्षात साक्षी आणि आदित्यने त्यांचं प्रेम सिद्ध केलं होतं। शेवटी काकांनी त्यांच्या लग्नाला परमिशन दिली होती। 5 वर्ष ती दोघं विरहामध्ये पोळत होती, फक्त आणि फक्त माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या हट्टामुळे। साक्षीच्या एंगेजमेंटच्या दिवशी मी माझा इगो बाजूला ठेवून तिची माफी मागितली। तिचं असं तुटक राहणं मला त्रास देत होतं, आणि तिनेसुद्धा मला मोठ्या मनाने माफ केलं। आदित्यचीसुद्धा मी माफी मागितली, त्याने मला माफ करावं ही माझी अपेक्षा बिलकुल नव्हती, चुकाच तेवढ्या होत्या माझ्या। हे सगळं सांगताना डोळे वाहत होते श्रीचे, पश्चातापाच्या अश्रूंनी नाहून निघाला होता तो। मला आता कळते आदिती, आपल्या प्रेमापासून दूर राहणं किती वेदना देतं ते। मी असं वागून माझ्याच नजरेत पडलं होतं ग, त्यांच्याचप्रमाणे मी सुद्धा पश्चातापाच्या आगीमध्ये होरपळत होतो। आई, बाबा आणि बनीने मला खूप समजून घेतलं, वेळोवेळी समजावलं। मी माझा सगळा फोकस माझ्या स्टडीवर केला होता, आणि मीसुद्धा DSP झालो होतो। मधूनमधून मी बाबांना त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्पसुद्धा करत होतो। मला हे माहीत आहे, हे सगळं ऐकल्यावर तू माझ्याविषयी काय विचार करशील ते? तुझ्या डोळ्यात मला तिरस्काराशिवाय काही मिळणार नाही, पण तरीही मला आज खूप मोकळ वाटत आहे। माझ्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत आहे, श्री म्हणाला, आणि त्याचे डोळे पुन्हा ओले झाले। श्री, चूक नाही, गुन्हा केला आहे तुम्ही,
पण तुमच्या आश्रमामध्ये तुमचा पश्चाताप दिसत आहे. तुम्हाला तुमची चूक कळाली ह्यातच सगळं आलं. आदिती बोलताना किंचित तिचे डोळे ओले झाले होते. मी खूप वाईट आहे आदिती, आणि म्हणूनच कोणी मला जवळ करत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही. तुझा भाऊ मला कधी माफ नाही करणार का आदिती? त्याने मला माफ करावं म्हणून काय करू मी? श्री बोलत होता. त्याचे अश्रू थांबायचं नाम घेत नव्हते. त्याला असं पाहून आदितीला भरून आलं. तिचे पण डोळे ओले झाले. श्री, ती उठून त्याच्याजवळ गेली. अलगद त्याचे डोळे पुसले. त्याने तिला काही कळायच्या आत पटकन मिठी मारली आणि आत्तापर्यंत अडवलेल्या अश्रूंना वाट करून दिली. ती त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत होती. कधीतरी समजेल त्यालासुद्धा. थोडा वेळ द्या त्याला, तो वाईट नाही, खूप समजूतदार आहे, आदिती म्हणाली. होप सो, मी त्या दिवसाची वाट पाहत आहे, तो तिच्या मिठीतून बाहेर येत म्हणाला. आता थोडा सावरला होता तो. तिने तिच्या दोन्ही हातांच्या उंधळीमध्ये त्याचा चेहरा पकडला. त्याचे ओले झालेले गाल तिने तिच्या हाताने अलगत पुन्हा पुसले. ती त्याच्या डोळ्यात पाहून किंचित हसली. डोंट वरी, सगळं ठीक होईल. त्या रात्री श्री निवांत झोपला होता. आज त्याच्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं, आणि त्यातही आदितीने त्याला समजून घेतल्याने त्याला खूप बरं वाटत होतं. श्री खूपच वाईट वागले दादू आणि वहिनीबरोबर. ते खरंच सुधारले आहेत की नाटक करत आहे? नाही नाही, त्यांना पश्चाताप आहे त्यांच्या वागण्याचा. इतकं तरी मी श्रींना नक्कीच ओळखायला लागले आहे, आदिती विचार करत होती. सकाळी आदिती उठायच्या अगोदर श्री पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला होता. रात्रीसुद्धा श्री उशिरा घरी आला तेव्हा आदिती झोपली होती. 4 दिवस झाले होते असंच चालू होतं. दोघेही एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नव्हते. श्री का असं वागत आहेत? ते काही नाही, आज त्यांच्याशी बोलणारच आहे मी, आदितीने मनातच ठरवलं. श्री घरी आला तेव्हा आदिती बेडवर बसून जांभाळ्या देत होती. झोपली नाहीस तू अजून? श्री घड्याळ्यात बघत म्हणाला. नाही, तुमच्याबरोबर बोलायचं होतं थोडं, आदिती जरा लटक्या रागातच म्हणाली. आणि श्री विचारात पडला. आलोच मी फ्रेश होऊन. श्री फ्रेश होऊन आला आणि बेडवर तिच्या बाजूला बसला. हां बोला, ता काय बोलायचं आहे? श्री तिच्यासमोर बसत म्हणाला. श्री तुम्ही असे का वागत आहात? ती त्याच्याकडे बघत म्हणाली. असे म्हणजे? मी काय केलं आदिती? श्रीने न समजून विचारलं. श्री मला टाळता आहात तुम्ही, मला समजत नाही असं वाटतं का तुम्हाला? आदितीने श्रीच्या डोळ्यात बघत विचारलं. मग काय करू मी आदिती? हे सगळं समजल्यानंतर तू काय विचार करत असशील माझा, हे मला समजत नाही असं तुला वाटतं का? मला स्वतःचीच लाज वाटते आदिती. मी तेव्हा असं का वागलो ह्याचा त्रास होतो मला. श्री मनातलं गिल्ट सोडा आता. तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं हे तुम्हाला कळलं, हे कमी आहे का? तुम्ही आता काही चुकीचं करत आहात का? आदितीने त्याचा हात हातात घेत विचारलं. नाही, आणि मी आता असा विचारसुद्धा करू शकत नाही. झालं तर मग, आता परत हा विषय घ्यायचा नाही आणि स्वतःला त्राससुद्धा करून घ्यायचा नाही, समजलं? माझ्या खडूस फ्रेंडला मिस करते मी, आदिती म्हणाली आणि श्रीच्या फेसवर स्माईल आली. सकाळी आदितीला जाग आली ती श्रीच्या कुशीत. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते. तिने श्रीकडे पाहिलं तर तो झोपला होता. तिने हळूच त्याचा हात तिच्यावरून बाजूला केला आणि उठून बसली. तो त्याच्या बाजूला व्यवस्थित झोपला होता. तीच झोपेत त्याच्याजवळ गेली होती. विचार करून ती लाजली. नशीब माझं खडूस झोपेत आहेत म्हणून. नाहीतर आदिती तुझं काही खरं नव्हतं आज, आदिती स्वतःलाच म्हणाली आणि हसत बेडवरून उठू लागली. पण उठताना श्रीने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचलं. बेसावत ती त्याच्यावर आदळली. श्री असं काही करेल हे तिला अपेक्षितच नव्हतं. आणि अचानक असं झाल्याने ती थोडी भांबावली. त्याच्या डोळ्यात पाहत ती फक्त श्री एवढंच बोलली. श्रीने तिला कमरेत पकडून अजून जवळ ओढलं आणि तिने डोळे मोठे केले. त्याने तिचे पुढे आलेले केस अलगद कानामागे केले आणि तिला निहाळू लागला. श्री सोडा मला, आदिती म्हणाली आणि त्याने तिला लगेच सोडली. तिला वाटलं तो तिला सोडणार नाही, पण त्याने तिला लगेच सोडलं म्हणून तिचं तोंड पडलं. आदिती, श्रीने आवाज दिला. आदितीने हुंकार भरला. मी सोडलंय तुला, पण तुला आवडत असेल तर मला काही हरकत नाही, श्री मुद्दाम तिच्याकडे बघत म्हणाला. आणि ती लटका राग दाखवत त्याच्या छातीवर दोन्ही हातांनी भार देत उठली. आदिती, श्रीने पुन्हा आवाज दिला, पण ती मागे वळून न पाहता तशीच पुढे बाथरूममध्ये निघून गेली. आदिती झोपेत जेव्हा श्रीला बिनगली तेव्हाच त्याची झोप चावळली होती. त्याने सुद्धा तिच्या अंगावर हात टाकला
आणि तिचा स्पर्श फील करत डोळे बंद करून तो तसाच पडून राहिला होता. अदिती बाहेराने तेव्हा श्री कुणाशी तरी फोनवर बोलत होता, पण त्याचं सगळं लक्ष मात्र अदितीवरच होतं. तिला मात्र सगळं आठवत होतं आणि ती लाजत होती. तिने पटकन आवरलं आणि ती खाली निघून गेली. तिच्या मागून थोड्याच वेळात श्री रेडी होऊन आला. त्याला बहुतेक लवकर जायचं होतं. तो नाश्ता करून निघून गेला. अदितीवरती बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला बेडवर एक चिठ्ठी दिसली. गुड मॉर्निंग आणि एक बिगवालं स्माईल काढलं होतं त्याने. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल, माझी मैत्रीण झाल्याबद्दल, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. अजून कशा कशासाठी तुला थँक्यू म्हणू मी अदिती, मला कळत नाही. एक बिगवाला थँक्यू. तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळालं आहे अदिती. बायको, तुझे खूप स्पेशल झालं आहे माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यातसुद्धा. तुझाच श्री. लेटर वाचून एक भली मोठी स्माईल आली होती अदितीच्या फेसवर. श्री जेव्हा जेव्हा अदितीला बायको अशी हाक मारायचा तेव्हा तेव्हा तिला तिच्या अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटायचं. काय मॅडम, आज स्वारी एकदम खुशीत दिसते, सुट्टी मानवणारी दिसते. कस्तुरीने अदितीला कोपराने ढोसत विचारलं. कस्तुरी, अदितीने डोळे मोठे केले. बरं राहिलं, माझे जिजू काय म्हणत आहेत, तब्येत कशी आहे त्यांची आता, कस्तुरीने विचारलं. बरे आहेत, ड्युटीसुद्धा जॉईन केली आहे, अदिती म्हणाली. सेकंड शिफ्ट असल्याने आज अदिती रात्री उशिरा हॉस्पिटलमधून बाहेर आली. तिने समोर पाहिलं तर श्री त्याच्या गाडीला टेकून तिची वाट पाहत उभा होता. डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरचे ट्राउझरमध्ये कातील दिसत होता श्री. त्याने शर्टचे स्लीव्स वरती फोल्ड केले होते त्यामुळे अजूनच डॅशिंग दिसत होता. अदिती त्याला पाहून फ्लॅट झाली होती, पण मनावर ताबा ठेवत ती त्याच्याजवळ आली. तुम्ही इथे, तुला आवडलं नाही का, मी आलो ते, श्रीने विचारलं. आणि ती काहीच न बोलता गाडीत जाऊन बसली. उत्तर नाही मिळालं मला माझं, श्रीने विचारलं. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळायलाच पाहिजेत असं नाही ना. तो बाकी काहीच नाही म्हणाला. राग आला की काय सडूला, आदिती मनात विचार करत होती. मनात बोलण्याऐवजी माझ्याशी बोल, श्री समोर बघत बोलला. शिटियार, हे नेहमीच असं करतात, यांना कसं कळतं मी विचार करत आहे ते, आदिती पुन्हा मनात बोलत होती. परत तेच, श्री तिच्याकडे बघत म्हणाला आणि तिने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. ती गालात हसत होती ते श्रीच्या नजरेतून सुटलं नाही.